नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. रेल चयन संस्था कल्याणच्या सरस्वती मंदिर माध्यमिक कल्याण या शाळेने दिनांक 2 जानेवारी 2019 रोजी अतिरंग मंदिर येथे शाळेतील इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले होते. या प्रसंगी पाहुण्यांच्या स्वागतासाठी हलगी व झांच्या तालावर शाळेतील विद्यार्थिनींनी लेझिम सादर करून वातावरण निर्मिती केली. स्नेह संमेलनाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष संदीपान मस्तूत, रेल चाइल्ड संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गोडबोले, विवेक गहड राय, सहकार्यवाह विठ्ठल गाडवे, श्रीधर पटवर्धन, वसंत गांगुळे, किरण ढगे, सुरेशराव खेडकर, दिलीप झरकर, संस्थेचे कुटुंब प्रमुख रावदेव, तसेच माध्यमिक शाळा समिती अध्यक्ष हेमलताताई कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेरणा उत्तरदे हे उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना मस्तूत यांनी सांगितले की कल्याण शहरात मराठी माध्यमच्या शाळांमध्ये रेल चाइल्ड संस्थेच्या सरस्वती मंदिर शाळेने आपली गुणवत्ता टिकवली असून विद्यार्थी संख्या वाढत आहे. ही बाब गौरवाची आहे. रेल चाइल्ड संस्थेचे अध्यक्ष गोडबोले यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था अंतर्गत शाळांमध्ये विविध स्तुत्य उपक्रम सातत्याने राबवले जातात असे आवर्जून सांगितले. इयत्ता 5वी ते 7वीच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी शाळेने महाराष्ट्राची संस्कृती हा विषय निवडला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विषयाला अनुसरून दिंडी, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे यांच्या जीवनावरील जोशपूर्ण नृत्य, कोळीनृत्य, लावणी, गोंधळ तसेच नृत्य प्रकार अत्यंत उत्साहाने सादर केले. स्नेह संमेलनातील विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर एक वीर योद्धा ही लघुनाटिका. कार्यक्रमाला उपस्थित पालक, विद्यार्थी, रेल चाइल्ड संस्था पदाधिकारी तसेच पत्रकारांनी या नाटिकेचे खूप कौतुक केले. सर्व रसिक प्रेक्षकांनी वार्षिक स्नेह संमेलनातील कार्यक्रमांना उत्स्फूर्त दाद दिली. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. नमस्कार, मी संदीपान जनार्दन मस्तूत, मुख्याध्यापक प्रकल्प विद्यालय भातसानगर आणि उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ. आज रेलच्या संस्थेचे सरस्वती मंदिर माध्यमिक विभागाचं त्या ठिकाणी स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलं होतं. अप्रतिम अशा पद्धतीचं हे कार्यक्रम 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. भारतीय संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचं जतन खरं तर आज या संस्थेच्या शाळेच्या माध्यमातून पालकांच्या समोर, विद्यार्थ्यांसमोर आणण्याचं खूप मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेल की अगदी ग्रामीण भागातील जे रेखाटलेलं चित्र असतं ते पूर्णपणे या ठिकाणी समोर मांडलं गेलं. अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा हा प्रवास, शिवाय विविध जे संस्कृती आहेत, धर्म आहेत, याचं या ठिकाणी प्रदर्शन या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कलागुणांना वाव देण्यासाठी या संस्थेनं शाळेने केलं हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीनं या लहान वयामध्ये विद्यार्थ्यावर जे संस्कार आपल्या संस्कृतीचे व्हायला पाहिजेत ते महत्त्वाचं काम या संस्थेच्या शाळेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी केलेले दिसतात. आज ही काळाची गरज आहे, कारण आज धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थी भरकटलेला आहे, त्याला संस्कृतीचं जतन करण्याचं हे बाळकडू या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे. खरोखर या संस्थेचं, शाळेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. धन्यवाद. नमस्कार, रेलच्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी आज मुलाखत देतो. सावरकरांचा कार्यक्रम खूप उत्कृष्ट पद्धतीने आमच्या शिक्षकांनी सादर केला. नियोजन चांगलं होतं, व्यवस्थापन चांगलं होतं, भारतमातेबद्दल जे काही सांगायचं होतं, विद्यार्थ्यांना पोचवायचं होतं ते आमच्या शिक्षकांनी पोचवलेलं आहे. आपला देश, धर्म याबद्दल जे काही दाखवायचं होतं ते आमच्या शिक्षकांनी दाखवलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी विवेक वसंत धैड राय, रेलचाइल्ड संस्था कल्याणचा माजी अध्यक्ष व आता कोषाध्यक्ष या जबाबदार काम करतो. भरपूर गॅदरिंग बघतो संस्था सगळ्या शाळांची, पण आजचं गॅदरिंग हे आयुष्यभर स्मरणात राहील असं गॅदरिंग झालं. त्याबद्दल मी शाळा समिती अध्यक्षा श्रीमती हेमलाताई कुलकर्णी
व मुख्याध्यापिका प्रेरणा अत्तरदे यांना मनापासून धन्यवाद देतो की एक उत्कृष्ट कार्यक्रम तुम्ही सगळ्यांना दाखवला. तसेच आमचे मित्र पंजाबी यांना विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम आणि ही मुलाखत कल्याणात सगळ्या ठिकाणी प्रस्तुत करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी श्रीधर पांडुरंग पटवर्धन, रेलचाई संस्थेचा सदस्य. आज रेलचाई संस्थेच्या सरस्वती माध्यमिक शाळेने जे काही कार्यक्रम बसवला होता त्यात ज्ञानेश्वरांवर म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर जो कार्यक्रम पहिला झाला तो फार अभिनंदनीय आहे. लोकांना समजेल की वारकरी पंथ काय आहे यातनं नक्की त्यांना लोकांना समजेल. धन्यवाद. नमस्कार, मी हेमलता गजानन कुलकर्णी, मी सरस्वती शाळेची शाळा समिती अध्यक्ष आहे. आणि आज मी कोणाचं कौतुक करू असंच मला झालेलं आहे, कारण सर्वच कार्यक्रम इतका सुंदर झाला आणि हे टीम वर्क आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याचं श्रेय आमच्या शाळेतल्या शिक्षकांना आणि खास करून आमच्या मुख्याध्यापिका अत्तरदे मॅडम, जो सगळ्यांनी याच्यामध्ये रस घेऊन जे काम केलं आहे आणि ते करताना मी पाहिलं आहे त्यांना की त्यांनी सगळी आपली जबाबदारी सांभाळून सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक करते मी आणि त्यांना धन्यवाद देते. नमस्कार, मी सौ प्रेरणा दिनकर अत्तरदे, सरस्वती मंदिर माध्यमिक याची मुख्याध्यापिका. आज आमच्या स्नेहसंमेलनाचा पहिला भाग इयत्ता 5 ते 7 विद्यार्थ्यांचा हा स्नेहसंमेलन होता. मराठी संस्कृती हा आम्ही विषय घेतलेला. आम्ही प्रत्येक स्नेहसंमेलनाला एक विषय घेऊन त्या विषयावर स्नेहसंमेलन घेत असतो. 4 तारखेला आमचा भाग दुसरा आहे, त्याचा विषय नवरस असा आम्ही घेतलेला आहे. कोणताही शाळेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडायचा म्हणजे सगळ्यांची मेहनत आली. यात माझ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि नेहमी मला मार्गदर्शन असणारे संस्था पदाधिकारी हे माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे हा कार्यक्रम मी अशा चांगल्या पद्धतीने करू शकले. धन्यवाद. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.